परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. 21 फेब्रुवारीला नैनाचा निषेध करून नेरे आणि नेरेपाडा बंद ठेवण्यात आला होता. नैना विरोधात जनआंदोलन करण्याची वेळ आली असून यासाठी सर्वांनी राजकीय चपला बाजूला ठेवून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नेरे येथील बैठक विश्वेश्वर मंदिराजवळ घेण्यात आली. या सभेमध्ये विशेषतः तरुणांचा महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. कोणत्याही परिस्थितीत नैनाला वीजभर जागा देणार नाही अशी भूमिका यावेळी घेण्यात आली. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. 2013 पासूनच सुरू असलेला हा लढा, या लढ्यामध्ये शेतकरी बांधवांचा निश्चितपणाने विजय होईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. लढाई पूर्वीही संपली नव्हती, आजही संपली नाही आणि उद्याही संपणार नाही. शेतकऱ्याला वेठीस धरण्याचे काम नैना करत असून याविरोधात एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगत आपण राजकीय चपला बाजूला ठेवून संघटित होऊया व आपल्या हिमतीवर आपण आपली जागा डेव्हलप करू असे यावेळी सांगण्यात आले. नैना हा राक्षस असून तो आपल्याला विष पाजू इच्छित आहे. रायगड ही अशी भूमी आहे की येथील नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे शासनाला यापूर्वी देखील नमते घ्यावे लागले आहे, त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय गत्यंतर नाही. एकत्र आलो तर नैना हद्दपार करणारच असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला. या ठिकाणी जे आमची लोकं जमली, निपक्षपाती सर्व ह्या कार्यक्रमाला आलेली आहेत आणि निश्चितपणे आता ही पहिलीच वेळ आमची असल्यामुळे जास्तीत जास्त उपस्थिती तुम्हाला दाखवण्याचं काम करू, कारण सर्वांची इथे भाषणं झाली आणि अतिशय जे मार्गदर्शक भाषणं अशी झालेली आहेत आणि खरोखरच त्याच्यातून आपलं आमचं सगळ्यांचं शेतकरी बांधवांचं नुकसान होणार आहे हे आता ह्या मिटिंगवरून सगळ्यांना पटणार आहे आणि ते स्वतःसुद्धा या याच्यामध्ये सहभागी होतील आणि जास्तीत जास्त उपस्थिती आम्ही तुम्हाला दाखवून देऊ आणि तुम्ही या कार्यक्रमाला नेते मंडळी आली त्यांचंही आम्ही स्वागत करतो नेरे गावातर्फे आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नेरे गावात आम्ही प्रथमच नैनाविरोधात एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 250 लोकांची आज उपस्थिती राहिली आणि हे नैना हटाव ह्याच्यासाठी आम्ही आणखीन तुम्ही 5 वाजता इथे थांबले तर तुम्हाला 500 लोकांची उपस्थिती दिसेल. म्हणजे आम्ही हा लढा तीव्र करण्याच्या बेतात आहोत आणि आम्हाला ही नैना इथून हटवायची आहे. ही जमीन आमची हक्काची नाही, कुणाच्या बापाची, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. म्हणून आम्ही हा ह्या प्रयत्नात आहोत का त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे ही अजून शेतकऱ्यांना कळलेली नाही. ते आता जनजागृती आम्ही याच्यातून करणार आहोत आणि जनजागृतीनं एक मोठा आंदोलन आम्ही नैनाच्या ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. जसं शेतकऱ्यांवर आंदोलन काढायचं आहे, नेरे ग्रामपंचायतमधून किती ग्रामस्थ उपस्थित राहते? नेरे ग्रामपंचायतीत शिडकोर आंदोलन न्यायला माझ्या मते आमचा गाव जसा मोठा आहे तरी मी 2000-1000 आसपास पब्लिक जेंट्स लेडीज आम्ही मोर्चाला येऊ शकतो. आणि गावकऱ्यांसाठी काय आव्हान करचाल? गावकऱ्यांसाठी मी असंच आव्हान करीन की आता जवळजवळ 100 ते 150 लोकं जमली होती, आणखीन 400-500च्या पटीने कसे जमतील, 4-4:30 वाजेपर्यंत ते प्रयत्न करणार आहे. आणखीन पुढे होणाऱ्या चळवळीमध्ये जास्तीत जास्त लोकं कसे आणण्याचा प्रयत्न आहे, सगळे आम्ही गावकरी बंधू आणि चांगले आहे एकत्र घेऊन सर्वांना आम्ही ते प्रयत्न करणार आहोत, एवढंच बोलते. मला फक्त एवढंच वाटतं आहे की नेऱ्यामध्ये ना जनजागृती करायची गरज आहे, कारण आत्तापर्यंत लोकांना माहितीच नव्हतं की नैना नक्की काय प्रकार आहे ते आणि नैनामध्ये काय नुकसान होणार आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याची खूप गरज आहे. जोपर्यंत आपण ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत लोकांना कळणारच नाही ना की काय आहे नक्की नैना हा प्रकार. आणि नैनाचं हे समजून येतं आहे की आपण फक्त भूमिहीन होणार आहे, 7 बऱ्यावर फक्त नाव त्यांचं येणार आहे आणि आपण भूमिहीन होणार आहे, आणि त्याच्या उपरांत पण 60 आणि 40% एवढं जरी ते दाखवत असले तरी तेवढंही नसताना अजून पण त्याच्यामध्ये कपात होऊन आपल्याला मिळणार आहे ही लोकांना अजूनपर्यंत माहीत नाही आहे. ही गोष्ट माहिती करून देणं आपल्याला खूप गरजेचं आहे. जोपर्यंत प्रत्येक घरामध्ये ही न्यूज जाईल तेव्हाच प्रत्येकजण आंदोलनाला उतरेल आणि आंदोलन एवढं मोठं करू ना तेव्हाच सरकारचे डोळे उघडतील आणि नैनाचे डोळे उघडतील आणि आपलं हे आंदोलन यशस्वी होईल. थँक्यू.
महिला भगिनींना काय आव्हान करचाल? मी प्रत्येक महिलेला हेच सांगू इच्छिते की आपण घरात घर जसं सांभाळतो, घरातले प्रत्येक गोष्टीवर आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते, तशीच जमिनीवर आपली जमीन जी आहे त्याच्यावर पण रिस्पॉन्सिबिलिटी महिलांनी दाखवली पाहिजे. जोपर्यंत आपण अट्टहास करत नाही तोपर्यंत घरातली प्रत्येक मंडळी पण अट्टहास करणार नाही. त्यामुळे तुम्ही सक्रिय होऊन सहभाग घ्यावा असं मला वाटतं. असं मी आवाहन करते की प्रत्येक स्त्रीने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं. थँक्यू. पणानं या ठिकाणी 12 तारखेपासून ज्या नैनाविरुद्धच्या निर्णायक आणि आक्रमक लढ्याची मूर्तभेट आम्ही रोवलेली आहे त्याला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद प्रत्येक गावामध्ये मिळतोय. प्रत्येक गाव आपले दैनंदिन व्यवहार बंद करून एखाद्या मंदिरासमोर किंवा समाज मंदिरात किंवा अन्य ठिकाणी एकत्र बसून या विषयावर विचार विनिमर्श करतायत आणि त्याच्यातून काही चांगल्या गोष्टी या लढ्याच्या दृष्टीनं समोर येत आहेत. नेरेकरांचा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे आणि उद्याच्या कालखंडामध्ये नेरा आणखी जास्त जागरूक होईल हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी या व्यक्त करावासा वाटतो आहे. कारण शेवटी हे जे जोखड आहे ते केवळ चालू पिढीच्या नव्हे तर अगदी 3 पिढ्यापर्यंत प्रत्येकाचं नुकसान करणारं आहे आणि म्हणून या संदर्भात लोक जागृत होऊ लागलेले आहेत. निश्चितपणानं आम्ही जो प्रयत्न करतो आहे त्या प्रयत्नाला चांगलं यश येईल आणि लोकांच्या हिताचं रक्षण आपण करू शकू असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं. साधारण 4 तारखेपर्यंतचा कार्यक्रम आम्ही आत्ता हाती घेतलेला आहे. मध्यंतरीच्या काळात 27 फेब्रुवारी ते 25 मार्च महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन अर्थसंकल्पी चालू आहे. हेतू हाच आहे की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला हे आंदोलन चालू असावं आणि त्याची दखल महाराष्ट्राच्या विधिमंडळानं त्या विधिमंडळाच्या माध्यमातून शासनानं घ्यावी आणि या ठिकाणच्या रहिवाशांना न्याय द्यावा या दृष्टीनंच हे नियोजन आहे. जर शासनाचे डोळे उघडत नसतील तर जसं आंदोलन आम्ही SEZ-ला हलवण्यासाठी केलेलं होतं त्याच धर्तीवर अतिशय उग्र असं आंदोलन केलं जाईल आणि सर्वांना न्याय मिळवून दिला जाईल हा विश्वास या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला व्यक्त करावा असं वाटतं.